लॉकडाऊनमुळे गोड्या पाण्यात मासेमारी करणाऱ्या कल्याणमधील मासेमारांना सध्या दिन आले काळू नदीतलं प्रदूषण कमी झाल्यानं या भागात मोठ्या प्रमाणात मासळी मिळू लागली आहे कल्याणच्या आंबोलीतील मासेमार रोज चाळीस ते पन्नास किलो मासळी पकडून आणतात प्रदूषणामुळे काही वर्षांपासून काळू नदीत मासे मिळत नव्हते पण आता प्रदूषण कमी झाल्यानं माशांची संख्या वाढली आहे त्यामुळे स्थानिक मच्छीमार आनंदी आहे संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन झाल्यानंतर कारखाने जे आहेत ते बंद झालेले आहेत मी आहे कल्याणच्या आंबोली गावाजवळ जी काळू नदी आहे नदीपात्रामध्ये पंधरा वर्षापूर्वी मासेमारी मोठ्या प्रमाणात होती मात्र जे कंपन्या आजूबाजूच्या कंपन्या त्या कंपन्यांमधा मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत होतं आणि ही जी मासेमारी ही संपूर्णतः बंद झाली आहे आपण पाहू शकता की जे कोळी बांधव आहेत हे कोळी बांधव आता रोज लॉकडाऊन झाल्यापासून रोज खाडी किरणारी जातात आणि रोज मासे घेऊन येत आहेत मात्र की ज्या लॉकडाऊनच्या अगोदर संपूर्णतः ह्या जी काळू नदी आहे या नदीमध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं त्यामुळे मासेमारीच बंद झालेली आपल्याबरोबर इकडचे स्थानिक कोळी बांधव त्यांना विचारले की सर का काय सांगाल की केव्हापासून ही मासेमारी बंद झालेली आणि आता मासेमारी सुरू केलेली काय कशामुळे सुरू झालेली ही मी रामरतन बैर कल्याण कोळीवाडा मासेमारी म्हणजे आमची दहा ते, जा जा ते बारा वर्षे असे झाले असतील कंपनीचं लॉकडाऊन आता बंद झालं ना चालू झालं त्याच्यामुळं आम्हाला आमच्याकडे केमिकलचा याच्यामध्ये प्रादुर्भाव कमी झाला म्हणजे बंदच झाला ॲक्च्युली केमिकल त्याच्यामुळं मच्छीमारी आम्हाला जास्त भेटत राहिली नाही तर दहा ते बारा वर्षापासून आमची मच्छीमारी पूर्ण बंद झालेली एवढ्या ओढ्या आमच्या आहेत तशा तशाच राहतात जालेबी या नाही काहीच न करत फक्त पावसाला तर भेटतील तेवढंच पण आता पूर्ण असं चांगले मच्छी भेटते आम्हाला प्रत्येक वडिवाल्याला दहा पंधरा किलो कधी वीस किलो चाळीस किलो अशी भेटते आणि त्याचा आमचा उदरन नुदर चांगला चालतो या मच्छीमारीवर कॅमेरामॅन स्वप्नील शेडूलचा आतिवय जी कल्याण